मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा क्रांती ठिया आंदोलनाचं आयोजन करण्यात आले आज या आंदोलनाच्या बाराव्या दिवशी विविध व्यक्ती पक्ष संघटना ग्रामस्थांनी भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेनं भागातील ऐंशी तरुण मंडळं आणि चार तालीम यांचा पाठिंबा दर्शवला मंडळानं आंदोलनस्थळी अवाढव्य कोल्हापुरी चप्पल आणलं होतं हे चप्पल दाखवून शासनाला तातडीनं आरक्षण देण्याचा इशारा देण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेली अनेक वर्षे विविध पद्धतीनं आंदोलनं सुरू ठेवली आहेत कोल्हापुरात गेल्या बारा दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीनं ठिया आंदोलन करण्यात येत आहे आज आंदोलनाच्या ठिकाणी कोल्हापूर ग्रेन कॅनव्हासिंग एजंट असोसिएशन टेंबलाईवाडी परिसरातील हाऊसिंग सोसायट्या आणि तरुण मंडळं यांनी पाठिंबा दिला कागल तालुक्यातील कसबा सांगाव आणि करवीर तालुक्यातील आरे ग्रामपंचायतीच्या वतीनं आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आरे गावात आज आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर शासनाच्या विरोधात निदर्शनं करून मोटरसायकल रॅली काढली दसरा चौकात येऊन या आंदोलकांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शवला जैथाळ ग्रामपंचायतीच्या वतीनंही सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी रॅलीद्वारे दसरा चौकात येऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला तसंच बालगोपाल तालीम मंडळ टॅक्सी टुरिंग युनियन साळुखे फाउंडेशन जीवनज्योती तरुण मंडळ ख्रिस्ती समाज जिल्हा अपंग कृती समिती यांनी पाठिंबा दिला संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेनं परिसरातील ऐंशीहून अधिक तरुण मंडळं आणि चार तालीम संस्थांचा आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला या संस्थेनं आंदोलनस्थळी आणलेलं कोल्हापुरी चप्पल लक्षवेधी ठरलं शिवाजी विद्यापीठ सेवक संघ संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती बिनखांबी गणेश मित्रमंडळ लेटेस्ट तरुण मंडळ कदमवाडी भोसलेवाडी सकल मराठा समाज यांनी पाठिंबा दिला राजपूतवाडी ग्रामपंचायतीनं गावबंद ठेवून रॅलीद्वारे दसरा चौकात येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या डॉक्टरांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला रमणमाळा मित्रमंडळ ग्रामपंचायत नागदेववाडी ग्रामपंचायत कोलोली कोल्हापूर जिल्हा भोई समाज अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ब्राह्मण युवा मंच ग्रामपंचायत महे ग्रामपंचायत कोपार्डे ग्रामपंचायत साबळेवाडी ग्रामपंचायत खुपिरे शिंदेवाडी रिटेल कापड व्यापारी असोसिएशन सिंधी कौन्सिल ऑफ इंडिया लिंगायत समाज संघर्ष समिती शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा अनेक पक्ष संघटनांनी विविध मार्गांवरून रॅली काढत दसरा चौकात येऊन सकल मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कोल्हापुरात दसरा चौकात येऊन मराठा आंदोलकांशी चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवला पृथ्वीराज चव्हाण माजी आमदार पी एन पाटील जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील सुरेश कुराडे यांनी आंदोलकांसमवेत दसरा चौकात रस्त्यावरच ठाण मांडलं त्याचवेळी कणेरीवाडीच्या तरुणांना आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली या घटनेमुळे हे नेते सुन्न झाले होते दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दर्शवला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज भारतमुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला भारतमुक्ती मोर्चाचं बत्तीसावं अधिवेशन आयर्विंद ख्रिश्चन हॉल इथं आयोजित करण्यात आलं होतं अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात कार्यकर्त्यांनी थेट दसरा चौक गाठून ठिया आंदोलनाला पाठिंबा दिला मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणा देत परिसर दणाणून सोडला मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दलित आणि मराठा समाजात वैर निर्माण व्हावं यासाठी एक अपप्रवृत्ती काम करत आहे याला गाडण्यासाठी बहुजन समाजानं संघटित होऊन लढा दिला पाहिजे असं मत व्यक्त केलं यावेळी हजारपेक्षा अधिक बामसेबचे कार्यकर्ते उपस्थित होते